आणि याच मुद्द्यावर म्हणजेच महापुरुषांच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये असं बच्चू कडू म्हणालेत, आमदार बच्चू कडू म्हणालेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं ऐकूयात. आज सावरकरांचा मुद्दा काढण्याची शक्यता आहे. सावरकरांची पुण्यतिथी आहे आणि त्यांचा गौरव करावा असा प्रस्ताव भारतीय जनता पक्ष आणण्याचा प्रयत्न करणार आहे. काय भूमिका आहे तुमची या सगळ्या संदर्भात? गौरव करावा त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, पण महापुरुषांना महापुरुषांच्या याच्यावर राजकारण होऊ नये आणि भाजपनं ते टाळावं, कारण त्याचे परिणाम देशात पडत आहे. माझं वाटतं, मला जे वाटतं का, ज्याच्यासाठी स्वातंत्र्य भेटलं त्या सामान्य माणसापर्यंत सरकार आपण पोहोचू शकले नाही, आणि पुन्हा अडचणी आणण्यासाठी फक्त महापुरुषांच्या विषय घ्यायचे आणि पुन्हा सरकारला कोंडीत आणणं पकडण्याचा प्रयत्न करावा. तर भाजपनं ते डोक्यातून काढावं, भाजपमध्ये ती ताकद नाही आहे का आघाडीला कोंडीत आणण्याची. पण हा प्रस्ताव आणला गेला पाहिजे की नाही, सभागृहात त्यांचा गौरव झाला पाहिजे की नाही, तुमचं काय मत आहे? प्रत्येकाचं मत प्रत्येकाच्या वेळेस महापुरुषाबद्दल वेगवेगळं असू शकते, पण एक तर मान्य केलं आहे आपण. लोक तिरंग्याबद्दल पण दुमत निर्माण करेल, उद्या देशाबद्दल पण काही म्हणाल, याचा अर्थ त्याकडे जाण्याची गरज नाही आहे. जे सर्व मान्य आहे ते मान्य करायला काही हरकत नाही. प्रस्तावाला तर तुम्ही अभिनंदन कराल सावरकरांचं किंवा गौरव कराल? न करायला काही हरकत नाही. पण शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे त्यांना माहिती आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीत दुफळी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे राजकीय. भाजपामध्ये ताकदच नाही या कोंडीत पकडायची, त्यांनी फक्त आवाज द्यावं, मीडियावर यावं, एवढ्या पूर्व मर्यादित राहिलेली भाजप आहे, त्याच्यानं ते कोंडीत पकडू शकत नाही. उतना दम भाजप आम्ही नाही आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज.